कोल्हापूर महापालिकेला राज्य शासनाने प्रशासनाची नियुक्ती केलेली नाही. पालकमंत्री दीपक केसरकर 24 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर होते. शिवाजी पुलाच्या ठिकाणी पुराची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना 4 दिवसात प्रशासकांची नियुक्ती केली जाईल अशी ग्वाही दिली होती, परंतु 8 दिवस झाले तरी अद्याप नियुक्ती झाली नाही. पूर्ण वेळ प्रशासक न नेमल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. कायमस्वरूपी प्रशासकच नसल्याने कोल्हापूरकरांना मात्र अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात आजार वाढत आहेत, कचऱ्याचे ढीग, रस्त्यांची चाळण यासारख्या अनेक समस्या उद्भवत आहेत. लवकरच या 2-4 दिवसांमध्ये आयुक्त मिळतील. काय असतं की संपूर्णच महाराष्ट्रामध्ये बदल्यांची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीतसुद्धा मला मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. मला येण्यापूर्वीच त्यांनी सांगितलेलं होतं की या 2-3 दिवसांमध्ये कोल्हापूरला सुद्धा आपण चांगला आयुक्त देऊ. एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय कारभार कोलबडलेला पाहायला मिळतोय. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल दिलेला शब्द हा फोला ठरला असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरू आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.